आणि मला जेल मध्ये टाकणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडली आहे, ये तो झाकी है, पिक्चर पुरी बाकी है, असं म्हणत खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही ठाकरे आहात तर मी राणा आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांना आव्हान दिले. काल त्या जळगावमध्ये बोलत होत्या. लव जिहादच्या विरोधातल्या लढ्याला जळगावमधून सुरुवात करणार असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितले. जळगावमधल्या एका सार्वजनिक गणेश मंडळाच्या हनुमान चालीसा पठण कार्यक्रमासाठी खासदार नवनीत कौर राणा या जळगावमध्ये आल्या होत्या. अरे मैं भी मुंबई की लड़की और विदर्भ की बहू, इतनी कमजोर नहीं. अगर तू शिवसेना वाला है, अगर तू ठाकरे है, उद्धव ठाकरे है, तो मैं भी राणा हूँ और मैं विदर्भ की बहू समझकर तुम्हारे में कितनी ताकत और मुझ में कितनी ताकत, अभी आमना सामना तो हो ही जाएगा और वो किया भी सर हमने. हनुमान चालीसा हा पठन करण्या केलं म्हणून जेलामध्ये टाकलं. 14 दिवस आम्ही जेलामध्ये निर्दोष होतो तरी आम्हाला जेलामध्ये टाकलं आणि ते जिंकलो आणि ज्याचा वध करायचा होता ते वध केला आणि त्यांना घरी बसवला आणि आता विकास आमच्या महाराष्ट्राचा हा नक्की होईल. लव जिहाद जे विषय आहे जे पूर्ण देशामध्ये चालू आहे त्याचा खात्मा कसा केला पाहिजे त्याच्यासाठीसुद्धा मी येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याच्यासाठीसुद्धा काम करणार आहे आणि त्याची सुरुवात मला वाटते मी जळगावपासून आज तर कुठेही हे होऊ नये त्याचा संकल्प आज आम्ही इथून सुरुवात करणार आहे आणि ते सुद्धा सुरुवात करू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.